लिटिल चैंप्स टू द मैथमेटिक्स सेशन जिथे अपने आता डिफरेंशिएशन ऑफ क्लास ट्वेल्थ आजपासन सुरू कराए कहीं वेग नहीं है। क्लास ट्वेल्थ मे फक्त हायर ऑर्डर डेरिवेटिव ऐडिशनल टॉपिक बाकी टाइप्स है डेरिवेटिव से नवीन कहीं नहीं है ठीक है। सो बेटा एक सिस्टम आई विल गिव ओके डिफरेंशिएशन चैप्टर तो है फक्त आताशी ट्वेल्थ चा पार्ट अपने सुरू कराए ठीक है बेटा। सो लक्ष दे कि y इज इक्वल टू f ऑफ x एंड यू गाइज नो दैट दिस फंक्शन कैन बी तुमचे फेमस टाइप्स l i a t e लॉगरिथमिक इनवर्स ट्रिगो अल्जेब्रिक ट्रिगोनोमेट्रिक एंड एक्सपोनेंशियल परत के लिहून द्यायची गरज नाही ना। हे फंक्शन ह्या अशा कुठल्याही टाइपचं असू शकतं। सो बेटा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं बघा लक्ष दे केलं की आपल्याला माहिती आहे वाय चा डेरिवेटिव भेटतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे याचा डेरिव्हेटिव्ह वी पीपल राईट एफ डॅश ऑफ एक्स। तर याला अजून एका प्रकारे असंही मेन्शन करतात वाय वन ओके काय म्हणतात त्याला वायला सफिक्स वन म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह काय मिनिंग आहे भेटायचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ओके फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह। आणि चॅप्टरच्या शेवटी आपल्याला हा पार्ट शिकायचा आहे मग सर आता का देता राहू ट्रेलर आहे अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं की हा जो डी वाय बाय डी एक्स आहे याला वाचतात डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एफ डबल डॅश एक्स ओके एफ डबल डॅश एक्स आणि त्याला वाय टू असं मेन्शन करतात ओके बेटा आणि याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय बोलतात बेटा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ठीक आहे। चला स्क्रीनशॉट घ्यायचा एकदा ओके एल आय ए टी ई हे बघून कोणी घाबरत नाही ना एल फॉर लॉगरिथमिक आय फॉर इनवर्स ट्रिगो ए फॉर अल्जेब्रिक टी फॉर ट्रिगोनॉमेट्रिक ई फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि आय होप सगळ्यांना त्यांचा मिनिंग क्लिअर आहे ठीक आहे। सो बेटा मॅथ्स मध्ये क्लास ट्वेल्थच्या डिफरन्शिएशन मध्ये वी आर हॅव्हिंग डिफरंट डिफरंट टाइप्स ऑफ द फंक्शन्स बर का म्हणण्यापेक्षा यू मे से कॉम्बिनेशन ऑफ दिस फंक्शन्स ठीक आहे। सगळ्यात पहिला टाइप आहे कंपोजिट फंक्शन इथून पुढे आपला खेळ सुरू होतो। सिस्टम तीच आहे रूल्स तेच आहे फॉर्म्युले तेच आहे नवीन काही नाही फक्त कॉम्बिनेशन आहे असं म्हणू शकता तुम्ही ठीक आहे। सो बेटा कंपोजिट फंक्शन्स ओके डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन्स सर व्हॉट डू यू मीन बाय कंपोजिट फंक्शन सर व्हॉट डू यू मीन बाय कंपोजिट फंक्शन पहिला कडे टाकू येस सर लक्षात ठेवा कोणता टाईप चाललाय आपला कितवा पहिला टाईप आहे कंपोजिट। सर व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कंपोजिट फंक्शन मराठीत एकदा अर्थ येतो जरा समजायला सोपा पडेल तुला ओके एक फंक्शन दुसऱ्या फंक्शन मध्ये काय मीनिंग आहे बेटा मराठी मध्ये कंपोजिट म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शन मध्ये इट इज दॅट इझी ओके सर मीन्स व्हॉट सर आपल्याला फंक्शन लिहिण्याची एक सवय आहे कशी एफ ऑफ एक्स राईट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं लिहितो की नाही आपण एफ ऑफ एक्स फंक्शन ऑफ एक्स मग ते लॉगरिथमिक असेल इनवर्स ट्रिगो असेल अल्जेब्रिक असेल ट्रिगोनोमेट्रिक असेल एक्सपोनेन्शियल असेल है कि नहीं फंक्शन ऑफ एक्स। सो प्यारे बच्चों मी काय म्हणतो रिप्लेस एक्स बाय सम अदर फंक्शन सम अदर फंक्शन जी ऑफ एक्स काय बोललो मी यातला एक सुचला रिप्लेस करा त्याला बाय सम अदर फंक्शन हिच्याचं नाव जी ऑफ एक्स आहे मग ते लॉग असू शकतं अल्जेब्रिक असू शकतं असं कोणतंही असू शकतं फक्त त्याला उचला आणि वेगळं टाका ठीक आहे म्हणजे हे लॉग असेल त्याला ट्रिगो करा। सो हा जो एफ ऑफ एक्स होता बर का तर एफ ऑफ एक्स ला उचला आणि काय टाका जी ऑफ एक्स टाका उचला त्याला
एक्स ला त्याच्या ऐवजी काय टाका जी ऑफ एक्स, इट विल लुक लाइक दिस. यस सर, मला वाचणार कसं, फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स. पहिले काय होतं, फंक्शन ऑफ एक्स, दिस इज फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स. एग्री बेटा? काय केलं फक्त आपण एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकला. ओके, इट इज रीड एज एफ फंक्शन ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स काय वाचणार आपण त्याला बेटा, एफ ऑफ जी ऑफ एक्स. क्लिअर आहे? सो डिपेंडिंग ऑन दिस व्हॉट वी आर गोइंग टू डू इज वी आर हॅव्हिंग वन थेरम ऑन दिस. सगळे थेरम येत ना या चॅप्टर मधले, इतके भारी आहे. एक आला की सगळे येतात आणि एकदम एकदम बिलकुल दे आर व्हेरी व्हेरी इझी. चला याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. डन. सो दिस वॉज द मिनिंग ऑफ द कंपोजिट फंक्शन. दिस वॉज द मिनिंग ऑफ कंपोजिट फंक्शन. आता याच्यावरती एक थिअरम आहे आणि मग आपल्याला त्याची प्रॅक्टिस घ्यायची, ठीक आहे? सो थिअरमचं स्टेटमेंट आणि त्याचा प्रूफ आय विल गिव्ह. थिअरम, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू is differentiable function of u, differentiable function of u, and u is equal to g of x is differentiable function of, it is obvious that it is of x, such that composite function, such that composite function y is equal to f of g of x is differentiable function of x is differentiable function of x, then dy by dx is dy by du into du by dx. This is the theorem and where to prove this theorem. Comes in the exam, very easy theorem. ठीक आहे, चलो let's go on to proof. आख्या सिलेबस मधले सोपे theorem आहे, अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रूफ ऑफ द theorem. पहिले उसमें theorem काय सांगतो, y is equal to function of u, हे differentiable function आहे u चं, कारण y u चं function आहे, differentiable आहे म्हणजे derivative घेऊ शकतो आपण. u is g of x, हे differentiable function of x आहे. agree? thus such that composite function y is equal to function of g of x is differentiable function of x. हे y हे f of g of x differentiable function of x आहे. तर dy by dx is equal to dy by du into du by dx हे प्रूव करायचं. हे आपल्याला प्रूव, व्हेरी इझी. मी लिहितोय तसं लिहायचं, शेवटी मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं, मस्त वेगळं असं लिहायचं. व्हेरिएबल्स किती आहेत बेटा, एक वाय आहे, एक यू आहे आणि एक एक्स आहे. मग काय लिहायचं, लेट 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 डेल्टा वाय बी इन्क्रीमेंट. काय म्हणायचं त्याला, इन्क्रीमेंट. तुम्हाला माहिती आहे फिजिक्स मध्ये तसं डेल्टा इज व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट, खूप छोटा फरक घेतो आपण डेल्टा, तसा हा डेल्टा वाय. ओके, डेल्टा वाय बी स्मॉल इन्क्रीमेंट, डेल्टा वाय बी काय स्मॉल इन्क्रीमेंट आहे, छोटीशी इन्क्रीमेंट. कशामध्ये, तर व्हेरिएबल वाय मध्ये. अच्छा, वायच्या नंतर अजून व्हेरिएबल कोण आहे, यू आणि एक्स. सो डेल्टा यू, बघा काय म्हणायचं याला, ह्या सिम्बॉलला डेल्टा यू बी स्मॉल इन्क्रीमेंट इन यू. अजून एक कोण व्हेरिएबल उरला आता फायनली, एक्स. सो डेल्टा एक्स बी स्मॉल इन्क्रीमेंट कशामध्ये, तर व्हेरिएबल एक्स मध्ये. संपलं. पुढे म्हणायचं कन्सिडर, जे प्रूव्ह करायचं तेच उचलायचं. ही सिस्टम प्रत्येक थिअरम साठी सेम आहे, जे प्रूव्ह करायचं त्यालाच उचलायचं, फक्त डीच्या जागी डेल्टा लिहायचं. संपलं. कन्सिडर काय, कन्सिडर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. कॉपी पेस्ट करताना तरी प्रेझेंट डी लिहितील, डी ने लिहायचं, डेल्टा लिहायचं. सर का चालतं, चालतं, दे आर व्हेरी व्हेरी स्मॉल. ठीक आहे,
जास्त क्वेश्चन नका विचारू, मस्त पैकी चाल, इट्स व्हेरी इजी. ठीक आहे ना बेटा, डेल्टाला पॅरालिसिस झाला का काय, डेल्टा एक्स झाला. ओके सर, सर व्हॉट इज पुढची स्टेप, जागा थोडी कमी आहे ना, स्क्रीनशॉट घे. मी काय करतो हे पुसतो वर लिहितो, डन. बघ पुढे काय करायचं, एक लिमिट टेक टेक लिमिट, हेडिंग पण पुसतो आता, टेक लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला हे लिमिट टाकून द्या. ओके सर, सो लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, ही साइड काय बेटा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू. आता इथे बघ, लिमिट चॅप्टर क्लास इलेव्हन्थ, लिमिटचे रूल्स व्हेरी सिम्पल. दोन फंक्शन गुणाकार आहे, लिमिट घेतलं तर ते दोघांनाही मल्टीप्लाय होत. ओके, सो लिमिट लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, पहिलं फंक्शन डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू गुणिले लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. अग्री? आता कालचा पार्ट पुस्त झाला, आता पुढे बघा लक्ष दे बेटा. जेव्हा आपण रेट ऑफ चेंज ऑफ वन व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू अदर आपण लिहितो, तर त्या डेफिनेशनची एक पद्धत लिहिण्याची, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. ओके, राईट हँड साईडला लक्ष दे, लिमिट अतिथे बघ, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू व्हेरिएबल विथ डिनॉमिनेटरला यू आहे, हिअर रेट ऑफ चेंज ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू अदर, वाय विथ रिस्पेक्ट टू यू आहे, तर ते लिमिट डेल्टा एक्स ऐवजी डेल्टा यू पाहिजे. पुढे लिहायचं ऍज, नाही समजलं तरी टेन्शन घेऊ नको, फक्त चालत राहा, मी प्रॅक्टिस करत राहा, रट्टा मारायचं. ठीक आहे ना, व्हेरी इझी. ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, म्हणजे हा इतका छोटा आहे, डेल्टा एक्स इतका छोटा आहे कि बाबा टेंडिंग टू झिरो आहे, तर डेल्टा यू सुद्धा छोटा आहे, कारण सगळं इन्क्रीमेंट आहे, इतक्या छोटा आहे की दे आर व्हेरी निग्लिजिबल, जसं मी तुम्हाला मगाशी करून दिलं होतं फिजिक्स मध्ये. सो बेटा मी याला लिहू शकतो लिमिट डेल्टा एक्स काढून डेल्टा यू लिहू शकतो, डेल्टा यू टेंड्स टू झिरो ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इन टू लिमिट, याला काहीच नाही करायचं आपल्याला, डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो ओके डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे, आता जमलं. नाउ दिस इज द डेफिनेशन अँड दिस इज द डेफिनेशन, व्हेरिएबल वाय इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू यू अँड लिमिट इज ऑल्सो डेल्टा यू टेन्स टू झिरो, देन दिस इज बिकम दिस हॅज बिकम द डेफिनेशन ऑफ डी वाय बाय डी यू, दिस हॅज बिकम डेफिनेशन ऑफ डी वाय बाय डी यू इन टू दिस हॅज बिकम डेफिनेशन ऑफ डी यू बाय डी एक्स. फक्त हे मेन्शन करायचं, अकॉर्डिंग टू डेफिनेशन, संपला विषय. ओके बेटा, चल मग बेटा, लिमिट्स ऑन द राईट हँड साइड पुढे काय लिहायचं, हे सगळं रट्टा मारायचा विषयच नाही. सर तुम्ही कधी मारला, मला पाठ झाला राव, माझी 12वी 13वी वेळ आहे, तेच करतोय. लिमिट्स लिमिट्स ऑन आर एच साइड अकॉर्डिंग टू डेफिनेशन केलं ना, एक्झिस्ट अँड फायनाईट, एक्झिस्ट पण होतात आणि फायनाईट आहे, नाही तर मग इनडिटर्मिनेट फॉर्म आठवला का साहिल आदिती, हा एक्झिस्ट होतात आणि फायनाईट आहे. ओके, देअरफोर म्हणून लिमिट ऑन एलएचएस साइड, लिमिट ऑन एलएचएस साइड मस्ट एक्झिस्ट, नुसतं एक्झिस्टच नाही तर ते फायनाईट सुद्धा असणं गरजेचं आहे, कारण की राईट हँड साईड ट्रू आहे म्हणून लेफ्ट हँड साईड ट्रू. देअरफोर किंवा विच इम्प्लाईज लिमिट, हे बघा डावी साईड, डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज रिटन ऍज डी वाय बाय डी एक्स.
इट इज रिटन एज डीवाई बाय डीएक्स एंड देयरफॉर वी कैन से this is the definition, this has become the definition, dy by dx is equal to dy by du into du by dx. Okay, this is also called as chain rule. काय म्हणतात याला, याला अजून एक नाव आहे, chain rule. Screenshot घ्या. Okay, माझा once again imaginary question समजलं का? You have to say yes sir. संपलं. एक्झामला तीन मार्काला येईल, छापायचा, विषय संपला. पटापट बोला, इझी ऑर डिफिकल्ट? इझी ऑर डिफिकल्ट? नाही तर मग 10 मिनिटं तुम्हाला अजून द्यावी लागतील, मी पुन्हा एकदा प्रूव्ह करून देत बसतो. इझी ऑर डिफिकल्ट? रिप्लाय करा, इझी ऑर डिफिकल्ट. समरी, ठीक आहे, लक्ष द्या. स्टेप सांगताय रे, एकदम किरकोळ राव, थोडं हार्ड आहे, मला वाटलंच होतं. ठीक आहे, का हार्ड? हे डेल्टा डेल्टा पाहून थोडस डोकं जाम झालं. ठीक आहे, हार्ड नको समजू रे, इट्स व्हेरी इझी. लक्ष दे, मी समजून सांगतो परत. स्क्रीनशॉट झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोटबुक मध्ये जसा तसा लिहून घे, नोटबुक मध्ये जसा तसा लिहून घे. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुला हा रूल काय ते समजेल. ठीक आहे ना, याला चेन रूल जे बोलतात. पण याला काही पुस्तकांमध्ये वेगळ्या पद्धतीने दिला, मी देतो त्या पद्धतीने सोडायचं. इट्स व्हेरी इझी मेथड, लक्ष दे बेटा. याला प्रूव्ह करायचं तुला. काय करायचं? प्रूव्ह करायचं. तर काय करायचं प्रूव्ह करताना? तिथं मी ते तीन वाक्य लिहिले का नाही, डेल्टा वाय बी द इन्क्रीमेंट, डेल्टा यू बी द इन्क्रीमेंट, डेल्टा एक्स बी द इन्क्रीमेंट. ओके, वाय यू आणि एक्स लिहायचं, याला जसं तसं घ्यायचं. फक्त लिहिताना डेल्टा लिहायचा, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज डेल्टा वाय बाय डेल्टा यू इन टू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. झालं, चल याला स्टेप नंबर वन म्हण. किरकोळ राव, या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, हे थेट 7-8 महिन्याने थेट रट्टा मारायचे होईल बोर्डाच्या पेपरच्या टायमाला. स्टेप नंबर वन घेतला, येस सर. स्टेप नंबर टू, टेक लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू झिरो ऑन बोथ. स्टेप नंबर टू झालं, छीक छीक छीक, तिन्ही साईडला लिमिट लिहून टाकायची. ओके, स्टेप नंबर थ्री, याला विसरायचं नाही. As arda mark kela delta x tends to 0 delta u will also tend to 0 ani jithe itha delta x tends to 0 ito uslaisan delta u tends to 0 karaycha. Sum plus step number 4 is the proof. Okay, okay, kay di arjas side definition ilun takais definition of derivative. आणि स्टेप नंबर फाईव्ह काय? एलएचएस साइड संपलं. आरएचएस साइडला एक्झिस्ट होतात तर एलएचएसला पण एक्झिस्ट होतात. चला पुढे जाऊया आपण आता. ओके, व्हिडिओ पुन्हा पहा, एकदा प्रॅक्टिस कर, नोटबुक मध्ये फक्त लिहून ठेवा, त्याचा वापर थेट शेवटी आहे. झालं, ठीक, स्वतः लक्ष दे. महत्वाचा पार्ट सॉल्विंग द न्यूमेरिकल्स, राईट. हा जो रूल आहे बेटा, हा जो रूल आहे हा वापरायचा कसा ऍक्च्युली. ओके, हाऊ टू यूज चेन रूल, बघा बेटा लक्ष दे, वापरायचा कसा हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे बेटा. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असायचा आधी, ऍग्री. आता एक्सच्या ऐवजी कोणीतरी अजून एक फंक्शन येईल. आधी काय असायचं? या आधी काय केलं आपण? वाय होता एफ ऑफ एक्स, ऍग्री. कंपोजिट वाला टाइप चालू आहे, युअर एक्स इज रिप्लेस्ड बाय सम अनदर फंक्शन, राईट. सो ते कोण आलं? जी ऑफ एक्स. मग सोडवायचं कसं सर याला? बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या आधी काय करायचे तुम्ही? सेम वे, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट डीवाय बाय डी एक्स, याला काय म्हणायचे? एफ डॅश एक्स, एफ डॅश ऑफ एक्स वाय वन. संपलं, राईट. अच्छा, इथे काय प्यारे बच्चों, डी बाय डी एक्स ऑफ म्हणजेच डीवाय बाय डी एक्स झाला, राईट. वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स. आता उजव्या साईडला काय करायचं बेटा? एक्सच्या ऐवजी कोणीतरी नवीन आलाय का नाही? येस सर. मला सोडवायची पद्धत अशी बेटा, बघा लक्ष द्या.
डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, हे बघ डी बाय डी एक्स शब्द लिहिला मी, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. करायची पद्धत सिंपल आहे. कशी? राईट डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ म्हणजेच काय, एफ डॅश ऑफ कीप जी ऑफ एक्स ॲज इट इज गुणिले डी बाय डी एक्स ऑफ युअर जी ऑफ एक्स. हे एफ आणि जी बघून डोक्याला त्रास होईल, एक एक्झाम्पल घेतो, विल फील व्हेरी हॅपी. ठीक आहे, डोंट वरी, मी प्रोसेस लिहून देतो तुला. दिस इज द मेथड टू राईट डाऊन द अँसर ऑफ दिस. गेटिंग ना बेटा? सो एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय बेटा, जी डॅश ऑफ एक्स. काहीच नाही समजलं, आता समजेल, बघ बेटा लक्ष द्या. हे याच्या आधीचा पार्ट होता, व्हेरी इझी, राईट. आता हा बारावीचा पार्ट कंपोजिट वाल्या टाईपमध्ये काय करायचं बेटा. समजा मला एखादं फंक्शन दिलं त्यांनी, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ साईन एक्स. काय दिलं? वाय इज इक्वल टू लॉग ऑफ साईन एक्स. जसं कल्याणी तुम्ही ते काल सेक एक्स प्लस टॅन एक्स वाला सोडवलं होतं, ते या टाईपचं होतं. तर बेटा काय दिसतंय मला इथे, आधी वाय इज इक्वल टू लॉग एक्स असं असायचं, वाय इज इक्वल टू साईन एक्स असं असायचं. इथं तर गिचमिड काला झाला, इथं तर लॉग मध्ये साईन आलं, म्हणून तर कंपोजिट बनलं ना. फंक्शन आहे लॉग, पण त्यामध्ये घुसलाय साईन, राईट. सो बेटा लॉग ऑफ साईन एक्स म्हणजे माय एक्स इज रिप्लेस्ड बाय साईन एक्स, सो दिस साईन एक्स इज माय एफ ऑफ एक्स. आधी एक्स होता का नाही, पहिले फक्त लॉग एक्स असायचा का नाही, हे बघ, पहिले फक्त असा असायचा का नाही, लॉग एक्स, राईट. सो बेटा हा जो एक्स आहे त्याच्याऐवजी कोण आला, साईन एक्स. ऍग्री? मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डॅश म्हणजेच लॉग एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह लिहायचो वन बाय एक्स. बस तसंच करायचं इथे, एफचा डॅश म्हणजे लक्ष दे लॉग ऑफ साईन एक्स आहे ना, तर लॉग ऑफ एक्स ट्रीट करायचं त्याला वन अपॉन, बघ ना एक्सच्या ऐवजी कोण आहे साईन एक्स, वन अपॉन साईन एक्स केला. हे बघ ना लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन बाय एक्स, तर तो वन बाय एक्स ऐवजी साईन आहे तसाच तसं दिला. गुणिले गुणिले फक्त डी बाय डी एक्स ऑफ जे फंक्शन आहे तुझं ते घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स. सो वन अपॉन साईन एक्स, बर का, डी बाय डी एक्स सेपरेट करायचं त्या फंक्शन. सो डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स इज कॉस एक्स ना बेटा, आणि कॉस भागिले साईन इज कॉट एक्स. सो दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व द सम्स. दिस इज मेथड अँड दिस इज एक सिम्पल एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घे, मी तुला टेबल देतो एक, घाबरू नका अजिबात, निश्चिंत राहा, सक्सेस सायन्स अकॅडमीचा वॉरियर आहे तू. ओके, आर 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 खतरनाक, लक्ष दे, इट्स इट्स नॉट दॅट डिफिकल्ट बेटा. दिस वॉज प्रिव्हियस वन बाहुबली वन, दिस वॉज बाहुबली टू. चलो आय विल गिव्ह यू वन कॉलम, बघा आता लक्ष दे बेटा, सिंपल आहे कंपोजिट मध्ये, फक्त गुणिले एफ डॅश एक्स करायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणी. ओके, आता कॉलम देतो तुला, ठीक आहे. सो बेटा हिअर आय विल राईट कंपोजिट फंक्शन, कंपोजिट फंक्शन आणि इथे त्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह, कंपोजिट फंक्शन आणि त्याचं करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्ह. चला सिक्वेन्स पण घेऊ आपण. ओके चलो, फर्स्ट प्यारे बच्चो, फंक्शन हॅज बिकम कंपोजिट. आधी आपण एक्सची पॉवर एन लिहायचो का नाही, येस सर. सो आधी आधी जिथे एक्स होता, आता फक्त एक्स इज रिप्लेस बाय सम अदर फंक्शन. सो एक्स च्या ऐवजी फक्त एफ ऑफ एक्स करून लिहा. मग याला काय लिहू, एफ ऑफ एक्स ची पॉवर एन. आधी काय होता, बेसिक फॉर्म्युला एक्सची पॉवर एन, आता काय आला एफ ऑफ एक्स ची पॉवर एन. मग काय करायचं बेटा, फॉर्म्युल्यात काही बदल नाहीये, एन इंटू एक्स रेस्ट टू एन मायनस वन. तर इथे काय करणार मी, एन इंटू एफ ऑफ एक्स ची पॉवर एन मायनस वन, एन इंटू एक्स रेस्ट टू एन मायनस वन, एन इंटू एफ ऑफ एक्स रेस्ट टू एन मायनस वन झालं. फक्त गुणिले काय करायचं बेटा,
फक्त गुणिले काय करायचे तुला, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, कळलं की नाही कळलं? डी बाय डी एक्स आपण डिरेक्टर नव्हतो घेत का दिस वे, कळलं? चला पुढचं. सपोज सपोज अर्धी जनता गायब झाली, कशाचे अर्धी राव, 10 जण आहे साहिल, 4 जण गायब झाले, काही नाही त्यांच्या पालकांना फोन केला का, ते पण कसे रेग्युलर येतात बघ उद्यापासून, बघ तू जादू, कोणी गायब होत नाही. चलो सेकंड सेकंड, वन अपॉन एक्स होता ना आधी, तर वन अपॉन एफ ऑफ एक्स, ठीक आहे ना, एक्सच्या ऐवजी फक्त काय झालं बेटा, एफ ऑफ एक्स. सो आता बघा, वन अपॉन एक्स साठी काय होता, मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर होता का नाही, मग आता याला काय लिहू, मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स, बी बाय डी एक्स ऐवजी शॉर्टकट मध्ये मी आता काय लिहितो फक्त एफ डॅश ऑफ एक्स. चला पुढचा आपला होता बेटा रूट एक्स, आठवते का रूट एक्स, तर रूट एक्स ऐवजी आता रूट एफ ऑफ एक्स, आता रूट एक्स आन्सर काय होतं, वन अपॉन टू रूट एक्स झालं, तेच लिहायचं फक्त एक्स आहे की एफ ऑफ एक्स, सो वन अपॉन टू रूट एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स. पुढचा फोर्थ, वी हॅड अ लॉग एक्स, काय होतं बेटा लॉग एक्स, आता लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, जसं मी एक्झाम्पल घेतो तो लॉग ऑफ साईन एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, सो लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतो वन बाय एक्स, सो इथे काय लिहिणार आपण, वन अपॉन लॉग एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स, गेटिंग? एलिमेंटरी मध्ये पुढचा होतो बेटा ई ची पॉवर एक्स, तर एक्स जागी कोर आला एफ ऑफ एक्स, मात्र त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा तोच राहील ई ची पॉवर एफ ऑफ एक्स, फक्त गुणिले काय करायचं बेटा एफ डॅश एक्स. लास्ट वन फ्रॉम एलिमेंटरी, लास्ट वन फ्रॉम एलिमेंटरी ए ची पॉवर एक्स, सो एक्स ऐवज आला एफ ऑफ एक्स, ए ची पॉवर एक्स आन्सर काय, ए ची पॉवर एक्स लॉग ए, सो इथे काय होईल बेटा ए ची पॉवर एफ ऑफ एक्स लॉग ए गुणिले एफ डॅश एक्स, ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचे घेतो मी, ट्रिगोनोमेट्रिक वाले 6. ओके सिस्टीम समजली सगळ्यांना, पटपट रिप्लाय करा मला, पटपट रिप्लाय करा, मग पुढे जातो मी. सगळ्यांना सिस्टम समजली की डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा सोडवायचा आहे, पटपट रिप्लाय करा. ते उद्या घ्यायचं का, मला फक्त लिहून देऊ दे पुढचा कॉलम, मग आपण उद्या घेऊ. भूक लागली, एक कॉलम साहिल फक्त. एक कॉलम बेटा पायल, एक कॉलम फक्त एवढा, मग उद्या प्रॅक्टिस घेऊ आपण. ओके लास्ट कॉलम, आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, दुपारी लेक्चर करताय, बोर होणं एकदम साहजिक आहे, काही काही झोपले असतील, काही काही मोबाईल व्हिडिओ तसाच चालू असेल, ठीक आहे, चुकून उकून एखादं गाणं म्हणलं तुम्ही जागा व्हायचा एखादा, हा झोपलेला योद्धा. ओके तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, सर तुम्ही इंडियन आयडलला का नाही गेले, चाललो होतो नेमकं लॉकडाऊन पडलं, ठीक आहे. चलो कंपोजिट फंक्शन नंबर 7, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, साइन ऑफ एफ ऑफ एक्स, बेटा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, अग्री? यस सर. बरं ही जाय नाही, हे बघ साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, सो कॉस ऑफ एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स, गेटिंग? चला पुढे, आता सपोज कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन, सी वाल्यांना मायनस साईन, सो मायनस साईन एफ ऑफ एक्स, फक्त गुणिले काय करायचं एफ डॅश एक्स. आपण झाला नंबर 9, टॅन एफ ऑफ एक्स, ओके टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, सो सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स गुणिले एफ डॅश एक्स. नंबर 10, कॉट एफ ऑफ एक्स, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, सो मायनस इंटू
एफ डॅश एक्स झालं 11. ठीक आहे, सेक सेक चा डेरिव्हेटिव्ह सेक टॅन, सो सेक एफ ऑफ एक्स टॅन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. आणि लास्ट वन ट्वेल्थ काय, कोसेक एफ ऑफ एक्स. ओके, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा, सी वाला आहे मायनस साइन मायनस कोसेक कॉट, सो मायनस कोसेक एफ ऑफ एक्स. ओके, कॉट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. चला स्क्रीनशॉट घ्या, टेबल नोटबुक मध्ये कॉपी पेस्ट करा, उद्याची प्रॅक्टिस घेऊ आपण. एग्री? सो उद्या सकाळी 6 वाजताच आपलं ॲज युजल लेक्चर होईल. सो बाय बाय, टेक केअर, स्टे होम अँड स्टे हॅपी.